चिखलीच्या गाढे नावाच्या व्यापाऱ्यांनी 10 कोटी रुपयांनी शेतकऱ्याची जी फसवणूक केली या प्रकरणामध्ये पहिल्या दिवशीपासून मी शेतकऱ्यांच्या बाजूने भांडतो आहे। मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटलो, गुन्हा दाखल करून घेतला। आज बाजार समितीतही गेलो आणि बाजार समितीला आम्ही बाध्य केले की पैसे वसूल करून देण्याची तुमची जबाबदारी आहे। मी शेतकऱ्यांबरोबर सुरुवातीपासून आहे, परंतु शिंदे गटाच्या काही नेत्यांनी माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेऊन आरोप केले की सदर गाढे व्यापाऱ्याचं वकीलपत्र माझ्या पत्नीने घेतलं, त्यातली खरी बाजू त्यांनी सांगितली नाही। गाढे नावाच्या व्यापाऱ्याचा वकील हा ॲडव्होकेट व्ही एन इंगळे आहेत बुलढाण्याचे, माझी मिसेस नाही हे सगळ्यात पहिले मी क्लिअर करतो। माझे सासरे ॲडव्होकेट अशोक सावजी साहेब बुलढाणा जिल्ह्यातले फार मोठे वकील आहेत, त्यांची 50 वर्षाची प्रॅक्टिस झालेली आहे। आतापर्यंत त्यांच्या हाताखाली 10-15 वकील लोक काम करतात, ते खूप सिनियर वकील आहेत। त्यांच्या ऑफिसमध्ये माझी मिसेस एम्प्लॉई म्हणून काम करते। सावजी साहेबांकडे संबंधित व्यापारी हे प्रकरण झाल्यावर गेले होते, त्यांनी पहिल्या दिवशी त्यांना एंटरटेन केलं, परंतु जशी ही घटना मला माहीत पडली तसं मी सावजी साहेबांना आणि माझ्या मिसेसला रिक्वेस्ट केली की या शेतकऱ्यांचे पैसे हे प्रकरण तुमच्या ऑफिसला कृपया तुम्ही घेऊ नका। त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन सदरचं प्रकरण व्यापाऱ्याला सांगितलं की तुम्ही दुसरा वकील लावा, आम्ही तुमची केस करू शकत नाही। इतका हा सरळ साधा सोपा विषय आहे, परंतु शिंदे गटाच्या काही नेत्यांनी माझ्यावर माझी पत्नीनं वकीलपत्र घेतलं आणि हे शेतकऱ्यासाठी लढतात आणि पत्नीनं त्यांची बाजू घेतली, हे म्हणणं सरासर चुकीचं आहे। मग खासदार साहेब आमचे जे आहेत बुलढाण्याचे, त्यांच्या लोकांनी माझ्यावर आरोप केले। खासदार साहेबाचे भाऊ पण वकील आहेत ना बुलढाण्याला, मग त्यांना जर एवढा शेतकऱ्यांचा कळवळ आहे तर खासदार साहेबाच्या भावाने या शेतकऱ्यांचं वकीलपत्र का नाही घेतलं? काय या शेतकऱ्यांसाठी फुकट उभे राहिले नाही? म्हणजे तुमचे भाऊ तुम्हाला विचारून केसेस घेतात का? याच खासदार साहेबाचे एक भाऊ मेकरच्या बाजार समितीमध्ये सभापती असताना अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्यांनी आडत्यांना आणि शेतकऱ्यांना लुबाडून पैसे घेऊन पळून गेला, 10 कोटी रुपये जवळपास असे शेतकरी सांगतात। त्या शेतकऱ्यांचे पैसे 100% यांनी का नाही काढून दिले? त्या व्यापाऱ्यावर का कारवाई झाली नाही? मग असं आम्ही म्हणू का की खासदार साहेबाचे भाऊ सभापती आहे, मग याच खासदार साहेबाचा सहभाग असल्याचा संशय येतो असं म्हणावं का आम्ही? आम्हालाही म्हणायला वाव आहे ना असं? म्हणजे काही उपडसूड आरोप करायचे आणि कुठल्या कुठे आरोप करायचे मी तुम्हाला सांगतो। या गाढे प्रकरणाशी ना माझ्या पत्नीचा संबंध आहे ना माझा संबंध आहे, आणि यांनी रविकांत उपकरचा संबंध असल्याचा एखादा पुरावा दाखवावा, काही हवेत गोळीबार करू नये। उलट त्यांच्या ज्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याविरोधात पत्रकार परिषद घेतली, त्यांचा शिवसेनेचा एक उपजिल्हा प्रमुख आहे शिवाजी देशमुख, त्याची चौकशी करा, त्याचे या गाढे व्यापाऱ्याचे संबंध आहेत आर्थिकदृष्ट्या झालेले, याचे बँक अकाउंट चेक करा, तो पळून गेला त्या दिवशी, आदल्या दिवशी त्याला कोण भेटलं होतं आणि कुणाबरोबर त्याची बैठक झाली हे सुद्धा चेक केलं पाहिजे। आणि ते म्हणतात की संबंधित व्यापारी हा सावजी साहेबाच्या घरी आला होता, त्यांच्या ऑफिसला ते आले येऊन गेले असतील, हे तर 100% त्या प्रकरणाशी काही संबंध लागतो असं म्हणण्याचं काही कारण नाही। पण झालंय काय, आमचे राजू शेट्टी साहेब जे आहेत त्यांनी लोकसभा लढायची घोषणा केली बुलढाण्याची, तेव्हापासून यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे, त्यामुळे जळी काष्टी पाशाणी यांना मी दिसतो। गावागावातला शेतकऱ्याचा पाठिंबा आम्हाला ताकदीने मिळतो आहे, शेतकऱ्यांमध्ये माझी प्रतिमा मलिन व्हावी, शेतकऱ्यांमध्ये माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, म्हणून अशा पद्धतीचे खोटे आरोप ते त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून माझ्यावर त्या ठिकाणी करतायत। पण मी असल्या आरोपाला भीक घालत नाही। ज्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्यावर आरोप केले त्यातल्या ते पदाधिकारी दिवठाण्याचे गजानन मोरे त्यांचे काहीतरी तालुका प्रमुख का काही आहे, अहो त्या माणसांनी स्वतःच्या संस्थेमध्ये बोगस विद्यार्थ्यांच्या नावाने 76 लाख रुपयाची स्कॉलरशिप घेतली काढून, ती वसूल केली शासनाने, त्या संस्थेवर कारवाई केली आणि त्यांनी आमच्यावर आरोप करावा। त्या गजानन मोरे नावाच्या माणसांनी शाळेसाठी गावाची 2 एकर जमीन आणि बिल्डिंग हडप करण्याचा, ग्रामपंचायतची बिल्डिंग हडप करण्याचा प्रयत्न चालवला होता। गावकऱ्यांनी माझ्या मिसेसकडे आणि सावजी साहेबाकडे ती केस दिली, ती केस माझ्या मिसेसनी चालून गावकऱ्यांना जिंकून दिली, म्हणून त्या गजानन मोऱ्यांचा माझ्या मिसेसवर राग आहे। दुसऱ्या बाजूला खासदार साहेबाचे एक भाऊ आहेत, त्यांची तिथल्या कुठल्या तरी शाळेच्या अतिक्रमणाची केस माझ्या मिसेसकडे होती त्यांच्या भावाच्या विरोधात, त्याच्यामुळे सुद्धा त्यांचा राग आमच्या माझ्या मिसेसवर आहे। म्हणजे वड्याचं तेल वांग्यावर काढण्याचा प्रकार त्या ठिकाणी होतो आहे। दुसरे एक त्यांचे पदाधिकारी दत्ता खरात आहेत, त्यांनी महात्मा फुले पतसंस्था बुडून 4.5 कोटीला चुना लावला सगळ्या ठेवीदारांना, ते ठेवीदार पण या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी माझ्यावर आरोप करावा का? 20 वर्ष झाले मी शेतकऱ्यांसाठी मरमर करतो, लढतो आहे, तुरुंगात जातो, जेलमध्ये जातो, पोलिसाचा मार खातो, मी शेतकऱ्यांच्या विरोधात मरेपर्यंत भूमिका घेण्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही। आणि माझी खासदार साहेबांना विनंती आहे की एवढा शेतकऱ्याचा पुळका येतो तर मेहकरच्या बाजार समितीमधले अग्रवाल नावाचे व्यापारी शेतकऱ्याचे पैसे घेऊन पळून गेले, ढवळे नावाचा एक व्यापारी पैसे घेऊन पळून गेला, त्या व्यापाऱ्यांचे पैसे काढून देण्यासाठी तुम्ही त्यांच्यावर काय कारवाई केली, बैठका कुणी कुणी कोणत्या भूमिपुत्रांनी त्यांच्याबरोबर केल्या, काय काय सेटिंग झाल्या, येऊ द्या ना जरा जनतेसमोर। तिकडं मेहकरचे व्यापारी पळून चालले ते दिले सोडून, आणि इकडं रविकांत उपकरणं धरलं, तुम्हाला राजकारण करायचंय
का तुम्हाला शेतकऱ्यांचे पैसे मिळून द्यायचे ठरवून घ्या। माझ्यासोबत राजकारण करायला तुम्हाला वर्ष पडलेलं आहे, तुम्ही वेगळं करा, पण शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्यावर गोळ्या चालवण्याचा प्रयत्न करू नका। मी कुणाला घाबरत नाही, मी नगाड माणूस आहे, मला काही कोणाची भीती वाटत नाही, लक्षात घ्या। आणि तुम्ही जितका अंगावर याल तितका शिंगावर घ्यायला मी तयार आहे, पण तुमचं सगळं पांगे लेणं रजाओ। ते रायमुलकर साहेब म्हणले काल पत्रकार परिषद घेऊन की रविकांत उपकर जलसमाधीची नौटंकी करतात, बर मी जलसमाधीची नौटंकी करतो, मग तुम्ही पेनटाकळीच्या धरणात जलसमाधी घेतली होती काही महिन्यापूर्वी शेतकऱ्यांसाठी, मग ती पण नौटंकीच होती ना। असताना साहेब तुम्ही गुवाहाटीला जाऊन बसले होते ना, तुम्ही म्हणता की शेतकरी नेत्याला जोड्यान मारा, तुमची काय आरती करायची का? अरे तुमच्याजवळ लोक उभं राहायला तयार नाही राजा होते गुवाहाटीला गेल्यापासून, काय सांगायचं तुम्हाला। म्हणजे फक्त यांना पुढच्या लोकसभेच्या दृष्टीनं आमची भीती वाटायला लागलेली आहे, म्हणून हे जळी काष्टी पाशांनी जसं संताजी धनाजीचे घोडे जरी पाण्यावर गेले तर मुघलांना थरका बुडत होता, तसे आम्ही दिसलो की यांची तळपायडल्या मस्तकात जाते, म्हणून हे अशा पद्धतीने बैठका घेतात आणि शेतकऱ्यांना आमच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करतात। पण गावगाड्यातला शेतकरी हुशार आहे, शेतकरीच येणाऱ्या काळामध्ये आपल्या बाजूचे कोण आपल्या विरोधातले कोण यांना जागा दाखवून देईल। या शेतकऱ्यांसाठी मी पहिल्या दिवशीपासून प्रयत्न करतोय, मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो, मी जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून निवेदन दिलं, मी आज बाजार समितीत गेलो, शेतकऱ्यांसोबत सातत्यानं रोज माझ्या बैठका सुरू आहेत, गुन्हा दाखल करून घेतला आम्ही, सगळं दबाव टाकून त्या ठिकाणी आंदोलनाचा इशारा देऊन आम्ही दबाव टाकला, आणि दुसऱ्या बाजूला त्यांना अटक करण्यासाठी सुद्धा आमचे प्रयत्न सुरू आहेत, बाजार समितीला हे पैसे वसूल करून द्यावे त्याच्यासाठी आम्ही धडक मारली। मी एवढं केलं, स्वतःला भूमिपुत्र म्हणवण्याने या मनोहरांनी या शेतकऱ्यांसाठी एक निवेदन तरी दिलं का? किंवा ज्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी या शेतकऱ्यांसाठी एखादा रस्ता रोको, एखादं निवेदन या शेतकऱ्याला घेऊन कुठे गेले का? फक्त आरोप माझ्यावर, म्हणजे नाव शेतकऱ्यांचं आणि बदनाम करायचं रविकांत उपकरला, हा सगळा दुटप्पी डाव यांचा सुरू आहे। मी याला भीक घालत नाही, दूध का दूध फैसला आणेवाले दिनों में होगा।